नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येस जेन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की आदिवासी विभाग सरळ सेवा भरती जी ऍड आलेली आहे, जी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. नेमकं किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, फॉर्म भरण्याचं नेमकं कधीपासून चालू होणार आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपण यामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण जाहिरात आलेली नाहीये, फक्त एक तुम्हाला किती पद आहेत आणि फॉर्म कधी भरली जाणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ज्यावेळेस लगेच पूर्ण जाहिरात येईल की नेमकं वयोमर्यादा वगैरे ज्या बाकीच्या सर्व डिटेल अभ्यासक्रम पेपरचा पॅटर्न हे आपण त्यावेळेस बघणार आहोत. येते लक्षात? तर बघूयात आपण सरळ सेवा भरती 2023 गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग. येते लक्षात? या संवर्गातील विद्यार्थी मित्रांनो ही भरती आहे आणि लक्षात ठेवायचंय की आदिवासी विकास विभागांतर्गत ही भरती विद्यार्थी मित्रांनो किंवा ही जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो एकूण 602 किती एकूण 602 इतक्या पदांसाठी ही भरती होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात ठेवा. तर 23/11/2023 पासून तर 13/12/2023 लक्षात ठेवायचंय तुम्हाला महत्वाचं. तर 23/11/2023 पासून तर 13/12/2023 या काळामध्ये काय, या काळामध्ये काय करू शकता तुम्ही, फॉर्म भरून घेऊ शकता आणि एकूण किती पद आहेत विद्यार्थी मित्रांनो 602 इतक्या पदांसाठी ही जाहिरात आहे. यामध्ये बघा तर कोणते पद आहेत ते एकदा आपण बघून घेऊया. उच्च श्रेणी लघु लेखक आहे, निम्न श्रेणी लघु लेखक आहे, सर्वात जर विद्यार्थी मित्रांनो जास्त बघितलं आपण तर वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे 187 जागा असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी 41 जागा आहेत. त्याच पद्धतीने जर बघितलं आपण गृहपाल पुरुष यासाठी देखील 43 जागा आहेत. त्यानंतर अधीक्षक स्त्री यासाठी विद्यार्थी मित्रांनो 48 जागा असणार आहेत. तर ग्रंथपाल या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 38 इतक्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक असेल 29 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे देखील सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचंय. त्यानंतर प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम 27 जागा आहेत. तर प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम यासाठी देखील 48 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण पूर्ण नेमकं कोणत्या पदासाठी काय पात्रता वगैरे आहे जसंही आपल्याला समजेल येते लक्षात त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ पुन्हा एकदा बनवणार आहोत. तर हे सर्व जे मी पद सांगितले या पदांसाठी जास्त जागा आहेत, बाकीचे भरपूर पद आहेत. एकूण 19 इतके पद आहेत की ज्यासाठी ही जाहिरात आलेली आहे आणि भरती होणार आहे. येते लक्षात? चला तर पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी दिलंय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक कधी आहे 23/11 पासून विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक कधी आहे विद्यार्थी मित्रांनो 13/12. येते लक्षात? परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र हे सर्व कशामध्ये आपल्याला ऍडमिट कार्ड मध्ये देण्यात येणार आहे. आणि आपल्याला यासाठी काय करायचंय, जी वेबसाईट आहे येते लक्षात आदिवासी विकास विभागाची जी वेबसाईट आहे ती चेक करायची आहे. त्यावर विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये ऍड येणार आहे. आल्या लक्षात सर्वांना? यामध्ये दिलेला आहे त्यांनी पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी शर्ती, हे सर्व विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर काय करण्यात येणार आहे, प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सध्या आपण इतकंच लक्षात ठेवायचंय 602 पदांची जाहिरात आलेली आहे आदिवासी विकास मंडळामध्ये. सरळ सेवेची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग यासाठी, या संवर्गासाठी जाहिरात आहे 23 उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे. तर 13/12/13 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता. येते लक्षात सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो तर राज्य उत्पादन शुल्क 2023 विद्यार्थी मित्रांनो जो पेपर होणार आहे त्यासाठी एस जे एन अकॅडमीने विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच चालू केलेली आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे ही. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत बॅच डिझाईन केलेली असणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त फोकस आपण टेस्ट सिरीज वर केलेला आहे. टेस्ट सिरीज अतिशय महत्वाची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा एस जे एन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करू शकता. ऍपवर देखील विद्यार्थी मित्रांनो बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे जर आपल्याला माहिती आहे जलसंपदा विभाग भरती आलेली आहे त्याची देखील ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे.
ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत। हे तर लक्षात, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। हे तर लक्षात, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी, नवीन अपडेटसाठी, महत्त्वाच्या नोटिफिकेशनसाठी, महत्त्वाच्या एक्झामसाठी जेसीजेन अकॅडमीचं यूट्यूब चॅनल नक्की सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, त्यावर आपण वेगवेगळ्या महत्त्वाची माहिती टाकत असतो। आणि जेसीजेन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो, दर रविवारी सकाळी 10 वाजता त्यावर एक फ्री टेस्ट असते, सर्वजण टेस्ट देऊ शकता, तुमचे मार्क सुद्धा तुम्हाला टेस्ट नंतर समजणार आहे। हे तर लक्षात, तर आपण बघितलंय आदिवासी विकास मंडळातर्फे जी भरती आलेली आहे, थोडक्यात माहिती घेतलेली आहे, डिटेलमध्ये जाहिरात आपण ज्यावेळेस पूर्ण जाहिरात येईल पूर्ण एक डिटेलमध्ये त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।